So hello students, have a very nice afternoon to one and all. So after getting introduced with this paper, Animal Systematics and Diversity 5th, which is very first paper of your TYBSE course out of 6 papers, and already we have got introduced with this paper or whatever chapters, 5 chapters are there. So we are gonna start today the first chapter of this session or of this paper, that is the Pila Globosa. I think you heard it first time. जर तुम्ही पहिल्यांदा ऐकलेलं असेल तर ऑलरेडी इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलेलं आहे, आपली जी कॉमन जी गोगल गाय असते शंखवाली एपल स्नेल, त्याला पायला ग्लोबोजा म्हणतात. पायला हे जीनस नेम आहे आणि स्पीशीज हे जे आहे ते सॉरी ग्लोबोजा हे जे आहे ते स्पीशीज नेम आहे. ओके, तर त्याचं बायोलॉजिकल नेम आहे पायला ग्लोबोजा, जे इंडियामध्ये कॉमनली मिळतं आणि आपल्या इथली स्पीशीज आहे ग्लोबोजा. काल आपण सिस्टमॅटिक पोझिशनचं इंट्रो आणि बेसिक सुद्धा बघितलेलं आहे. संध्याकाळी रोज आपण बेसिक्स घेतच असतो. ओके, आता ऍक्च्युअल चॅप्टरला आपण स्टार्ट करतोय. त्यातला फर्स्ट पॉइंट, फर्स्ट चॅप्टर मधला म्हणजे 1.1, दॅट इज सिस्टमॅटिक पोझिशन, हॅबिट, हॅबिटॅट अँड एक्सटर्नल कॅरेक्टर्स. ओके, सो दीज 4 पॉइंट आर देअर इन फर्स्ट पॉइंट. टुडे वी शॅल जस्ट लर्न द शेल अबाउट एक्सटर्नल कॅरेक्टर, आणि एक्सटर्नल कॅरेक्टरला आपल्याला सेपरेट लेक्चर मध्ये उद्या शिकायचंच आहे. But today we will just start and initiate with the Pila Globosa, systematic position. That what do you mean by systematic position, habit, habitat? I think already you studied it in your first year only. Okay, second year also you studied one animal type. Kasa asta animal systematics and diversity cha chapters madhe kasa asta maite ka, ek animal type asto non chordate cha. Animal type mhanje ekach animal tumhala detail madhe shikaycha asto, ani ek chordate cha jo hai animal type asto to hi tumhi detail madhe shikat asta, आणि बाकीचं तुम्ही जनरल कॅरेक्टर्स असतात नॉन कॉर्डेटचे काही. ओके, जे राहिलेले असतात मागच्या वर्षी जे शिकलेले असतात ते. आता यावर्षी तुम्ही तसं तर जनरल कॅरेक्टर्स तुम्ही सगळ्याबद्दल झालेले आहेत, नॉन कॉर्डेट असेल किंवा कॉर्डेट असेल. ओके, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर की त्या नॉन कॉर्डेटच्या काही फायलमचं तुम्हाला काय करायचं आहे, इम्पॉर्टंटली पिक्युलॅरिटीज, काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक शिकायचे, पोरीफेराचे काही कॅनल सिस्टीम असेल वगैरे वगैरे वगैरे. ओके, सिलेंट्रेटरचं काय असेल, त्याचं जे आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे पिक्युलर आणि स्पेशल कॅरेक्टर आहे ते वेगळं, प्लेट हेल्मिनचं वेगळं, एस्केलेमिनचं वेगळं, त्यानंतर कॉर्डेटचं सुद्धा तुम्ही शिकणार आहात यावर्षी स्पेशल कॅरेक्टर्स. असं करून हा पेपर होत असतो. अॅनिमल सिस्टमॅटिक्स क्लासिफिकेशनचं शास्त्र आहे, वर्गीकरणाचं शास्त्र आहे. ओके, टॅक्झॉनॉमिस्ट जर त्या सायंटिस्टला म्हणतात की जे क्लासिफिकेशन करत असतं ऑर्गॅनिझमचं, असं म्हटलेलं असतं, म्हणजे एक प्रोव्हर्ब एक म्हण आहे सायंटिस्ट कडूनच की टॅक्झॉनॉमिस्ट आर रेअरेस्ट स्पीशीज ऑन दिस अर्थ प्लॅनेट. म्हणजे हे दुर्मिळ असा दुर्मिळ अशी प्रजाती आहे टॅक्झॉनॉमिस्ट मिळणं. ओके, आयडेंटिफाय करणारा, नॉमेनक्लेचर करणारा, क्लासिफिकेशन करणारा शास्त्रज्ञ याला खूप महत्व आहे. जेडेसायला आपण टूर सुद्धा काढूया आकुर्डीला, जिथं माझी एमएससी मी केली ऍक्च्युली, म्हणजे जिथं तुम्हाला झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यामध्ये नवीन स्पीशीजचं आयडेंटिफिकेशन केलं जातं किंवा नॉमेनक्लेचर केलं जातं, त्याला क्लासिफाय केलं जातं वगैरे. ओके, आता ऍटलिस्ट तुम्हाला एवढं पाहिजे माहित की आपण झुओलॉजी शिकतोय म्हणजे किंगडम एनिमलिया मधला हा ऑर्गॅनिझम आहे पायला ग्लोबोजा. सेकंड तुम्हाला ऍटलिस्ट एवढं माहित पाहिजे की हा मोलुस्का आहे, मोलुस्का स्नेल म्हणजे मोलुस्का आहे, बाकीचं मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके, तर कोणता टॉपिक आज आपण शिकणार आहोत हे समजलं का अगोदर, हे खूप महत्वाचं आहे. पायला ग्लोबोजा चं आपण पहिला पॉइंट शिकणार आहोत आणि तो दिसायला असा दिसतो. ओके, शेल त्याचं बाहेरून, ओके, अशा पद्धतीनं तुम्ही बघितलेला असेल राईट, वाळूत वगैरे खेळताना, कारण हा फ्रेश वॉटर मध्ये मिळतो, प्लस थोडा लँडवर सुद्धा असतो, अँफिबियस आहे. ओके, जसं फ्रॉग असतं अँफिबियन, तसं लँड आणि वॉटर दोन्हीकडे हे मिळतं. ओके, शंख शिंपले तुम्ही खेळलेले असतील, बरोबर आहे लहानपणी. त्यानंतर आता पाहूया इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा काही असतात यामध्ये. बघा त्याच्यामध्ये जे चार बॉडी डिव्हिजन्स जे असतात, चार बॉडी डिव्हिजन याच्यामध्ये फूट पासून सुरुवात होते. बघा हा फूटला स्टमक आहे, ओके, फूट आहे, त्यानंतर आहे त्याचं ट्रंक आहे मेन, ओके, शेल आहे आणि आतमध्येही आतमध्ये मेंटल कॅव्हिटी आहे. मग कर्सर दिसतोय का रे तुम्हाला? कर्सर दिसत असेल तर हो म्हणा लगेच, म्हणजे मी जिथं फिरवतो सपोज हा असा. ओके, कर्सर दिसतोय का? दिसतोय. ड्रॉ ड्रॉ ड्रॉ, आपण डायग्राम सुद्धा काढतो बरं का याचे. हे बघा हा एक मिनिट, याचा कलर जो आहे तो मी रेड घेऊया आपण, ठीक आहे.
हाँ बघा हे जे आहे ना हे सगळं आतलं जो आपण काय म्हणूया तुमच्या आमच्या भाषेत गबाळ ओके ते सगळं याला काय म्हणायचं हे जे सगळं डेडाळ म्हणतो ना आपण डेडाळ ओके विसरल मास म्हणायचं याला काय म्हणायचं विसरल मास कळलं का नाही कळलं ओके क्लिअर ऑल ड्रॉइंग करूया सध्या तर हा विसरल मास आहे हा शेल आहे ओके हे चार डिव्हिजन तर तुम्हाला माहित असायला पाहिजे एक्सटर्नल कॅरेक्टर मध्ये हे ट्रंक आहे ओके आणि हे स्टमकलाच त्याचं फूट आहे ओके म्हणजे स्टमकच त्याचं फूट आहे थोडक्यात ओके शेलचं फूट आपण बघणारच आहोत सगळं शेलचं स्टडी करणार आहोत एक्सटर्नल कॅरेक्टर मध्ये सुरुवातीला हे फक्त एक ऑर्गॅनिझमचं तुम्हाला माहित असावं म्हणून दाखवलेलं आहे ऍक्च्युअल आपण फर्स्ट पॉइंट जो आहे तुम्हाला सिलेबस वाईज तो काय आहे सिलेबस वाईज फर्स्ट पॉइंट सिस्टिमॅटिक पोझिशन आहे सिस्टिमॅटिक पोझिशन ओके तर नेक्स्ट स्लाइडला आपण जाऊया आता नेक्स्ट स्लाइडला जात असताना हे अॅनोटेशन घालवावं लागतंय ओके माउस घेऊया इथं आणि नेक्स्ट स्लाइडला इथं क्लिक करूया फाईन ओके तर आता क्लिअर ऑल अॅनोटेशन ऑल ड्रॉइंग्स राईट आता सिस्टमॅटिक पोझिशन बघण्या अगोदर हे जे डायग्राम तुम्ही बघितले ना शेलची वगैरे किंवा तुम्हाला डायग्राम एक्सटर्नल कॅरेक्टर्स जर काढायचे असतील किंवा तुम्हाला हॅबिटॅटमध्ये जर डायग्राम त्याची दाखवायची असेल तर कशी काढायची डायग्राम याचं ही प्रात्यक्षिक आपण करणार आहे आता आपण फळ्यावर सध्या घेत नाही त्यामुळे आपण मी तुम्हाला यातून सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीने जे आहे याचं तुम्ही स्टडी करू शकता ओके तर बघा एक मिनिट हे बघा हे डायग्राम कशी काढायची पहिल्यांदा वरचा शे वरचा टॉप मे अपेक्स काढला परत खाली असं पेनल्टिमेट होरल्स आहेत ओके परत हा शेल झाला हा सुचर्स वगैरे काढले परत ओके मधले परत हा कॉलमेला म्हणजे ऑपरक्युलम जी असते ती काढली हे जे रेगा रेगा आहेत सुचर्स ओके लाईन्स जे आहेत ते सुद्धा इथं महत्वाचे आहेत ओके दिसतंय का हे सगळं अशा पद्धतीनं आपण हातानं काढलेलं आहे बरं का हे सगळं आणि आपल्याकडे भरपूर असे ई स्केचेस माझे अवेलेबल आहेत जवळजवळ 30 पेक्षा जास्त ई स्केचेस लॉकडाऊन मध्ये माझे झालेले आहेत ओके आता पहिला ग्लोब बघा शेल सीन फ्रॉम वेंट्रल सर्फेस अशा पद्धतीनं हे वेंट्रल सर्फेस वरून हे दिसतं ओके डॉर्सल सर्फेस वरून सुद्धा आपण बघणार आहोत हे दिसलं का तुम्हाला म्हणजे हे जे दिसतं तुम्हाला हे वेंट्रल सर्फेस ओके फूट वगैरे ऑपोरक्युलमचा पार्ट आहे ऑपोरक्युलमचा माउथचा पार्ट वगैरे सगळं आतमध्ये आहे हे सगळं अपेक्स पहिला जो आहे त्याला अपेक्स ऑफ शेल म्हणतात ओके याचे डायग्राम काढल्यानंतर जे आहे ते तुम्हाला त्याचे लेबल सुद्धा जे आहेत आपण इथे दिलेले आहेत लेबल सुद्धा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे थोडक्यात एक्सटर्नल कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला हे खूप महत्वाचे लेबल्स आहेत एवढे लेबल्स दिलेच पाहिजेत तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एटलिस्ट हे 9-10 जे नेक्स्ट आहे तुम्हाला दिले पाहिजे हा वरचं जे टोक आहे पायलाचं ते अपेक्स ऑफ शेल आहे जे जोडणारा भाग आहे ना याला हे जे 1, 2, 3, 4 होरल्स म्हणायचं याला काय म्हणायचं होरल्स ओके हे अखंड आहे अखंड आहे म्हणजे युनिवाल्व आहे युनिवाल्व आणि आतून एकच लोक्युल आहे एकच लोक्युल आहे म्हणजे कसं आहे त्यांचं एकच इट इज हॅव्हिंग ओनली वन एम्प्टी स्पेस कॉमन स्पेस दॅट इज वाय इट इज युनि लोक्युलर आणि वरून कसं आहे युनिवाल्व अखंड असल्यामुळे युनिवाल्व आहे हे ध्यानात घ्या त्यानंतर बघा महत्वाचं हे जे सूचर दिसतंय तुम्हाला ते म्हणजे त्या दोन होरलला जोडणारा पार्ट म्हणजे जो आहे तो सूचर आहे आणि जे लाईन्स वगैरे त्याला सुद्धा म्हणतात हा जो मधला मेन आहे तो याला व्हॅरिक्स म्हणतात व्हॅरिक्स VARIX आणि हे सगळे बॉडीचे होरल्स आहेत बघा हे मेन जे आहे ते सूचर्स आहेत आणि हे तुम्हाला होरल्स बॉडीच्या वर सुद्धा दिसतात आणि जिथं जाऊन मिळतात त्याला अम्ब्युलिकस म्हणतात ओके हे जे कॉलमनार लिप आहे बघा कॉलमेलार लिप याला म्हणतात बाहेरच्या साईडचं जे आउटर लिप आहे त्याच्या आतमध्ये कॉलमेलार लिप आहे किंवा इनर लिप आहे आतमधली लिप जी आहे ही जे पिंकिश जे दिसते ना तुम्हाला ते कॉलमेलार लिप आहे इनर लिप आणि हे जे बाहेरचं जे आहे ना ते आउटर लिप आहे आणि हे माउथ समजतंय का आतापर्यंतचं आपण अजून सिस्टमॅटिक पोझिशन स्टार्ट केलेली नाहीये फक्त डायग्राम तुम्हाला एक दाखवावी म्हणून इथं मी सध्या दाखवलेला आहे इज इट क्लिअर फॉर वन अँड ऑल सो फार येस ओके छान व्हेरी गुड थँक्यू आता आपण पुढे पाहूया याच्यामध्ये सिस्टमॅटिक पोझिशन आपण बघणार आहोत सिस्टमॅटिक पोझिशन
आता सिस्टमॅटिक पोझिशन बघत असताना सुरुवातीला हे सगळे कॅटेगरीज येतात. कालचं जर लेक्चर किंवा परवाचं लेक्चर जर तुम्ही अटेंड केलेलं असेल तर टॅक्झॉनॉमी हायरार्की आपण बेसिक सुद्धा संध्याकाळी घेतच असतो. तर हे सगळे जे आहेत ना कॅटेगरीज म्हणतात याला कॅटेगरीज, आणि त्याच्या पुढे काय असतात टॅक्झॉन असतात. तर हे लेवल ऑफ क्लासिफिकेशन आहे. किंगडम लेवलला त्याला म्हणायचं ॲनिमेलिया. ॲनिमेलिया म्हणजे ग्रुप आहे, ग्रुप ऑफ ॲनिमल्स आहे ज्यामध्ये सगळे ॲनिमल्स असतात. ओके, त्यानंतर आहे मोलुस्का, क्लास आहे गॅस्ट्रोपोडा, सब क्लास आहे प्रोझो ब्रँकिया, ऑर्डर आहे मेगा गॅस्ट्रोपोडा. ऑर्डर काय आहे? मेगा गॅस्ट्रोपोडा, राईट. आणि सुपर फॅमिली काय आहे? एम्प्युला रिओआयडिया, ओ आयडिया ही सुपर फॅमिलीच सफिक्स आहे. ओके, त्यानंतर फॅमिली आहे एम्प्युलिरिडी, आय डी ए ई, हे काय असतं? फॅमिलीचं सफिक्स असतं. एकच मिनिट, मला इथं काय करून दे, याच पुढं जो टायमिंग आहे ट्रान्झिशनचा तो मी ऑन माउस क्लिक करतो, म्हणजे पळतय ना. मी व्हिडिओ याचा बनवला होता ना त्यावेळेस हे लगेच संपून पुढच्या स्लाइड वर जाण्यासाठी तसं तो व्हिडिओ बनवला. ओके, आता ऑन क्लिक आपण केलेला आहे. आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल या प्रत्येकाचे रिझन्स सुद्धा महत्वाचे आहेत, बरं का? रिझन्स आणि याचा सिक्वेन्स पर्यंत कॅटेगरीचा. सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे काय आहे? That what is the biological or zoological address of that particular animal? त्या ॲनिमलचा बायोलॉजिकल ऍड्रेस काय आहे तो तुम्हाला इथं समजणं गरजेचं असतं. ओके, आता लक्षात घ्या की सिस्टमॅटिक पोझिशन मध्ये हे जे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत त्यातल्या पहिल्या दोन तीन कॅटेगरीजचे तर रिझन्स तुम्हाला सांगता येतीलच, अगदी 11वी पासून तुम्ही ते शिकलेला आहात. आता जो किंगडम एनिमेलिया आहे ना, किंगडम एनिमेलिया, त्याचं रिझन काय आहे? बरं, चार महत्वाचे रिझन आहेत. युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हेट्रोट्रॉफिक अँड मल्टीसेल्युलर. युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हेट्रोट्रॉफिक अँड कंझ्युमर्स, हे चार कॅरेक्टर्स ज्याच्यामध्ये असतात, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये असतात त्याला ॲनिमल म्हणतात. कारण ऑर्गॅनिझम कुणी असू शकतं? प्लांट असू शकतं, फंगस असू शकतं. ओके, त्यानंतर ते बॅक्टेरिया असू शकतं. ओके, कधी कधी बॉडीमध्ये व्हायरस सुद्धा असू शकतात, पॅरासाइट असू शकतात, प्रोटिस्टा असू शकतात, ते कुणीही असू शकतात, प्लांट, ऍनिमल, फंगस, बॅक्टेरिया. आता ऍनिमल, सपोज आपल्याला माहित नाही की ऍनिमल कशाला म्हणायचं. तुमच्या समोर 50 लाख प्रकारच्या प्रजाती आहेत सगळे मिळून, 5 किंगडमची 50 लाख प्रजाती. तुम्हाला माहित नाही त्यातला प्लांट कोणते आणि ऍनिमल कोणते, पण कॅरेक्टर माहित आहेत तुम्हाला. कॅरेक्टर माहित आहेत की त्यावर ऍनिमल ओळखायचं आहे तुम्हाला. तुम्हाला ऍनिमल माहित नाही कोण आहे आणि प्लांट कोण आहे. ओके, तर युकॅरियोटिक असेल तुम्हाला कॅरेक्टर माहित आहे, स्टडी करता येतो. तर युकॅरियोटिक जर असेल तर ते काय आहे? ऍनिमल असू शकतं, प्लांट असू शकतं, फंगस असू शकतं. पण मल्टीसेल्युलर असेल तर ते सुद्धा फंगस असू शकतं, ऍनिमल असू शकतं, प्लांट असू शकतं. तिसरा काय क्रायटेरिया आहे? मल्टीसेल्युलर, सॉरी हर्बिवोरस, मग फंगस किंवा ऍनिमल असू शकतं, प्लांट यातून निघून जाणार. आणि चौथा आहे कंझ्युमर. कंझ्युमर फक्त ऍनिमल असतो, कारण फंगस कसं असतं? सॅप्रोफायटिक असतं, बरोबर आहे. म्हणजे चारीचे चारी फीचर्स, चारीचे चारी कॅरेक्टर ज्याच्यामध्ये येतात, एकाच मध्ये येतात, त्याला ऍनिमल म्हणायचं. समजलं का? किंगडम ऍनिमेलिया, ईएमएचसी, युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हेट्रोट्रॉफिक अँड काय आहे? कंझ्युमर. इज इट क्लिअर? ॲनिमलचे बघा रिझन्स. तुम्हाला माहिती आहे किंगडम ॲनिमल म्हणजे झुलॉजी मध्ये आपण किंगडम ॲनिमेलिया मधलेच ॲनिमल्स आपण बघणार आहोत ना, ॲनिमेलियाच बघणार आहोत, कारण त्याच मध्ये ॲनिमल्स तुम्हाला सापडतील. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर टू राईट देअर रिझन्स, कारण सिस्टमॅटिक पोझिशन ज्यावेळेस तुम्हाला विचारली जाती रिझन्स तुम्हाला कंसात लिहावे लागतात. ओके, समजलं का? चालू आहे का बाबांनो? लाईट गेली होती आता का? इंटरनेट वगैरे गेलं का? काय चालू आहे ना? समजतंय का? येस, ओके. आता त्यानंतर आहे फायलम. फायलम मध्ये काय असतं माहितीये का? फायलम ॲनिमेलिया मध्ये दोन टाईपचे येतं. आपण फायलम म्हणूया की कॉर्डेट आणि काय आहे? नॉन कॉर्डेट आहे, म्हणजे सुपर फायलम इथं. आणि त्याच्यामधले फायलम नॉन कॉर्डेट मध्ये जे आहेत ते 8 काय आहेत? फायलम आहेत, बरोबर आहे. पॉलिफेरा ज्याच्यामध्ये काय असतात? सायकॉन असतात, इस्पॉन्जी असतात, हर्डमानी असतं. ओके, त्यानंतर आहे सिलेंड्रेटा, त्यामध्ये हायड्रा असतं, जेलीफिश असतात, कोरल्स असतात,
त्यानंतर प्लेटिहेल्मिन्स, त्याच्यामध्ये प्लेनेरी असतात, ट्रेमॅटोडा असतात, त्या ट्रेमॅटोड मधले जे आहे सिस्टोडा मधले जे टेपवॉर्म असतात, लिव्हर फ्लूक असतात, इज इट क्लिअर? त्यानंतर एस्केल्मिन्स, त्याच्यामध्ये एस्कॅरिस आहे, लोवा लोवा नावाचा जे पॅरासाइट आहे, ओके, युक्रेरिया बँकोराफ्टी आहे, ओके, त्यानंतर जे आहे एनेलिडा, त्यामध्ये अर्थवॉर्म आहे, लीच आहे, नेरिस आहे, त्यानंतर आर्थ्रोपोडा, त्यामध्ये तर जे आहे एक वन मिनिट हे तर क्रॅब्स आहे, लोबस्टर आहे, इन्सेक्ट्स आहेत, ओके, त्यानंतर त्यामध्ये जे आहे ते स्पायडर्स आहेत, ओके, स्कॉर्पियन्स आहेत, त्यानंतर मिरियापोडा मध्ये जे आहे ते मिलिपेड्स आहेत, सेंटिपेड्स आहेत, ओके, सो हे सगळे आर्थ्रोपोडा. आणि देन मोलुस्का हिअर, शेल हॅव्हिंग अँड सॉफ्ट बॉडीड, त्याला मोलुस्का, याचे जनरल कॅरेक्टर्स वगैरे तर तुम्ही स्टडी केलेले आहेतच, ओके. सो मोलुस्का मीन्स हॅव्हिंग द सॉफ्ट बॉडीड नेचर अँड विथ शेल, ओके, अँड देअर बॉडी डिव्हिजेबल इन टू फोर पार्ट हिअर, त्याचा जो फूट आहे अँड हॅव्हिंग द मेंटल कॅव्हिटी इन इट, ओके, द शेल, ओके, अँड पॅलियल कॉम्प्लेक्स. सो ऑल दीज पॉइंट वी आर गोना लर्न इन नेक्स्ट इनकमिंग पॉइंट्स हिअर. देन हिअर द क्लास, ओके, मोलुस्का मध्ये सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत. त्याच्यामध्ये जे आहे ते काही मोलुस्का मध्ये जे आपण बघितलं तर मोनोप्लॅकोफोरा, पॉलीप्लॅकोफोरा, ओके, देन व्हॉट वी कॅन से गॅस्ट्रो सिफॅलोपोडा अँड गॅस्ट्रोपोडा. सिफॅलोपोडा मध्ये जे आहे तुम्ही ऑक्टोपस, स्क्विड, ओके, हे त्याचे एक्झाम्पल तुम्ही शिकलेला आहात, सेपिया वगैरे. आता गॅस्ट्रोपोडा मीन्स गॅस्ट्रो मीन्स स्टमक अँड पोडा मीन्स लेग्स, मीन्स देअर स्टमक्स ऍज देअर acts as if it is the leg, okay, means they crawls and they creeps over their legs, okay, with a very minimum speed, so they just crawl or creep 5 cm per minute only. So this is here the speed of this gastropoda. Tar jache je potavar chaltat, mhanje gastro mhanje pot ani poda mhanje pay, tyanche potavar pay nastat pan pot payacha kaam karto, kalak nahi, tyamule gastropoda yanna mhatlela. Cephalopoda mhanje dokyavar pay, म्हणजे तसं इमॅजिन करायचं नाही, म्हणजे डोक्यावर असे त्यांचे लेग्स असतात. ऑक्टोपस तुम्ही बघितलेला आहे, त्यांच्या हेड वरती जे आहे ते 8 लेग्स असतात, ऑक्टोपस त्यामुळे त्यांना म्हटलेलं आहे, बरोबर आहे. सब क्लास जे आहे ते गॅस्ट्रोपोडाचा प्रोझोब्रँकिया आहे, प्रोझोब्रँकिया. आता प्रोझोब्रँकियाचं रिझन काय आहे? सी, व्हाइल लर्निंग द सिस्टमॅटिक पोझिशन अलॉंग विथ गिव्हिंग द कॅटेगरीज अँड टॅक्सॉन, यू नीड ऑल्सो टू justify the reasons that why does it belong to that particular category and why is it so called that taxon, okay. Tar hitle je sagle ahet left side che te categories ahet, kingdom, phylum, class, subclass, order, superfamily, family, subfamily, genus and species, he categories ahet. Ani he je apan shikto sadhya he taxon ahet, animalia, mollusca, gastropoda, prosobranchia vagere vagere vagere, okay. Ata he je taxon ahet, taxon manje group of animals and category manje level of classification. Ata prosobranchia, why does it belong to class, subclass prosobranchia? आता तुम्ही बघितलं की सिफॅलोपोडा मोलुस्का पेक्षा काय वेगळा आहे आणि गॅस्ट्रोपोडा काय वेगळा आहे. स्नेलला, स्नेल काय बिलॉंग करते गॅस्ट्रोपोडाला? बिकॉज दे क्रॉल्स, दे क्रिप्स ऑन देअर स्टमक, ओके. देन सब क्लास जे आहे प्रोझोब्रँकिया, प्रोझो मीन्स म्हणजे इन फ्रंट ऑफ, ब्रँकिया हर्टच्या समोर त्यांचे गिल्स आहेत, हर्टच्या समोर गिल्स आहेत, ओके. सो रिझन बिहाइंड दॅट इट बिलॉंग्स टू सब क्लास प्रोझोब्रँकिया इज दॅट देअर gills are in front of heart and or pallial complex je asto mental cavity madla jo pallial complex asto that pallial complex je visceral organs ahet, visceral mass ahe, it is in front of the heart, okay. The prosobranchia madhe je ahe the order kay ahe baghuya apan. Mega gastropoda, gastropoda madla je saglyat motta jo order ahe to mega gastropoda. याची डायव्हर्सिटी जास्त असते पायला जीनसची, त्यामुळे त्याला मेगा गॅस्ट्रोपोडा मध्ये बिलॉंग केलेलं आहे. सुपर फॅमिली काय? एम्प्युला, एम्प्युला रिवॉइडिया, ओ आयडिया हे सुपर फॅमिलीचं सफिक्स आहे. जसं आयडिया हे फॅमिलीचं आहे, तसं ओ आयडिया हे सुपर फॅमिलीचं सफिक्स असतं, ओके. त्या टॅक्झॉनला ते तुम्हाला सफिक्स अटॅच करावं लागतं, ओके. आता हे एम्प्युला रॉइडिया म्हणजे काय आहे त्याचा अर्थ? त्यांच्यामध्ये बघा कॉलमला, कॉलमेला लीप असतात, ओके, आणि महत्वाचं त्यांचं जे हे असतात गिल्स अलॉग विथ दी व्हिसरल मास इन फ्रंट ऑफ दी हर्ट असतं, आणि प्लस त्यांचं व्हॉट वी कॅन से दॅट ऑपर्क्युलम असतं माउथ कव्हर करण्यासाठी, त्यासाठी इट बिलॉंग टू दॅट फॅमिली, सुपर फॅमिली एम्प्युला, एम्प्युला रॉइडिया. त्यानंतर फॅमिली आहे एम्प्युलिरिडी,
सब फैमिलिया है एम्पिलरिनी, ओके ऑल दिस पार्ट्स आर ऑब्वियस, इट इज रिलेटेड टू दैट एम्पिलरिडी, ओके. आणि डेक्स्ट्रल शेल राइट टॉर्शन असतं, म्हणजे राइट ट्विस्टिंग असते त्यांच्या शेलची. गोगलगायच्या वरचं जे शंख तुम्ही म्हणता शिंपला म्हणता, त्याचं जे टॉर्शन आहे ते लेफ्ट साइड असू शकते किंवा राईट साइड असू शकते. तर हे राईट साइडला असतं म्हणजे डेक्स्ट्रल असतं, डेक्स्ट्रल. त्यासाठी हे सुपर फॅमिली काय त्याची एम्प्युलरिनी, ओके. एम्प्युलरिनी हे त्याचं ट्राईब आहे, अँड ट्राईब इज दी समटाइम इट इज अनयुज्युअल कॅटेगरी विच इज युज्ड इन बिटवीन सुपर फॅमिली अँड जीनस. सुपर फॅमिली आणि जीनसच्या मध्ये काय असतं, ट्राईब असतं. जसं कॉफ COF म्हणजे क्लास ऑर्डर अँड फॅमिली, सिमिलरली ट्राईब इज समटाइम्स वी कॅन यूज ऍज अ कॅटेगरी इन बिटवीन द सब फॅमिली अँड जीनस. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर कॅटेगरी देअर. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट हिअर, द बायोलॉजिकल नेम ऑफ दिस ऍपल स्नेल इज द पायला ग्लोबोझा. सो पायला इज द जीनस अँड द ग्लोबोझा इज द ग्लोब लाइक देअर शेल. डेक्स्ट्रल राईट हँडेड टॉर्शन इज फाउंड इन देअर शेल. That's why it is called as the globosa, Pila globosa. Okay, so Pila is the genus. The first alphabet of this genus has to be written in capital form, and it has to be underlined when it is written. And if it is in printed form, then it has to be italized. Okay, globosa, all alphabet should be smaller. Okay, right from first to last. So this is about the systematic position. A systematic position ahe. समजलं की सगळ्यांना सिस्टमॅटिक हॅबिट हॅबिटेड आणि एक्स्टर्नल कॅरेक्टर कडे आपण जाणार आहोत. सो प्रायर टू लर्न एनिथिंग एल्स रिगार्डिंग विथ एनी काइंड ऑफ एनिमल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न देअर सिस्टमॅटिक पोझिशन. बिकॉज अंटील अँड अनलेस यू लर्न द सिस्टमॅटिक पोझिशन, इट्स ऑफ नो यूज टू स्टडी हॅबिट हॅबिटेड अँड हियर एक्स्टर्नल कॅरेक्टर्स. बिकॉज सिस्टमॅटिक पोझिशन विल गिव यू acute idea about that particular animal, ki to tyache characteristic, basic characteristic je ate tumhala samju shakta. Ata yacha transition mi kay karto maite ka, click na thodese karto karan he palatay pude pude, thik hai. Habit habited aplyala bagayche, habit mhanje kay nar, tyamade feeding habit, tyachi roaming habit, tyachi living habit, tyachi reproductive habit. And habitat means where do they live, where do they reside, ते कुठे राहतो वगैरे. आता हे जे आपण बघितलं सध्या सिस्टमॅटिक पोझिशन, ते त्याचा इन दी अमंग्स द क्राउड्स ऑफ अन एनिमल्स, ओके, या सगळ्या प्राण्यांच्या गर्दीमध्ये तो कुठे आहे, त्याचं स्थान कुठे आहे, त्याचं अस्तित्व कुठे आहे, ओके. हे म्हणजे काय असतं, सिस्टमॅटिक पोझिशन, त्याचं नेमकं स्थान कुठे आहे, ओके, त्याला सिस्टमॅटिक पोझिशन म्हणायचं. आता हॅबिट अँड हॅबिटॅट बी आपण बघणार आहोत, ओके. याला आता ट्रान्झिशन मी काय केलेलं आहे, ऑन क्लिक केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल आता. ठीक आहे, आतापर्यंत सिस्टमॅटिक पोझिशन समजलं का? लगेच दोन जणांनी ऍटलिस्ट रिस्पॉन्स द्या. येस येस, ओके, ठीक आहे. आता यानंतर पाहूया आपण हॅबिट आणि हॅबिटॅट. सो फर्स्ट हॅबिट बद्दल बघूया आपण यामध्ये. पायला ग्लोबोझा इट इज ऑल्सो कॉमनली कॉल्ड एज ऍपल स्नेल. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट फ्रेश वॉटर मोल्यूस. बघा, जे वन ऑफ द 10 मिनिटांनंतर आपण रिस्टार्ट करणार आहोत, रिजॉईन करणार आहोत, ध्यानात घ्या. अचानक बंद पडलं तर मी तुम्हाला 1 मिनिट अगोदर सांगतोच, ओके. सो पायला ग्लोबोझा ऑर द ऍपल स्नेल इज वन ऑफ द लार्जेस्ट फ्रेश वॉटर मोल्यूस अँड इट इज कॉमनली फाउंड इन, बघा हॅबिटेट दिलं लगेच त्यांचा, फ्रेश वॉटर पॉन्ड्स मध्ये मिळतात, जास्त करून अक्वॅटिक एरियामध्ये मिळतात. फ्रेश वॉटर पॉन्ड्स, पूल्स, टँक्स, लेक्स, मार्शेस, राईस फील्ड, स्वॅम्स, बॉग्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स, ऑल दीज आर द फ्रेश वॉटर बॉडीज. पॉन्ड्स, पूल्स, टँक्स, लेक्स, मार्शेस, राईस फील्ड, स्ट्रीम्स, रिव्हर्स, ओके. सो दिस इज देअर हॅबिटॅट, म्हणजे त्यांचा आढळ कुठं आहे, ओके, कुठं ते आढळतात. समजलं? आता हॅबिट बद्दल थोडस, they occur in those areas where there is a large amount of aquatic vegetation. Aquatic vegetation kasha paddhatiche astat, mhanje je aquatic plants astat, for example vallisneria ani pistia, floating plants ait na he, tit he jita astat pistia ani vallisneria, planaria sudha miltat titach. Ata pistia, acornia, vallisneria he jita miltat tit pila globosa milto ka, karan tyanche te food aahe, te khatat हे सगळे ऍक्वॅटिक प्लांट्स,
वेलिस्नेरिया आणि पिस्टिया इकॉर्निया ओके पाण्यावर तरंगणारे वनस्पती जिथे मिळतात ज्या भागात तिथं पाहायला ग्लोबोजा मिळतो. दे आर एम्फिबियस. एम्फी मीन्स बोथ, बायस मीन्स लोकेशन. बोथ लोकेशन, बोथ लोकेशन म्हणजे कुठं, झाडावर आणि हवेवर का, हवेवर आणि जमिनीवर का, जमिनीवर आणि पाण्यावर का, पाण्यावर आणि झाडावर का, कुठं कोणते दोन प्लेसेस मध्ये ते आढळतात. फॉर लाईफ इन वॉटर अँड ऑन लँड. ओके, नंतर पुढे आहे द अॅनिमल क्रिप्स व्हेरी स्लोली. क्रिप्स म्हणजे रांगतं व्हेरी स्लोली बाय इट्स व्हेंट्रल मस्क्युलर फूट. त्यांचं फूट आहे मस्क्युलर व्हेंट्रल पोटाकारच्या साईडला. ओके, म्हणजे त्यांचं पोटच त्यांचं पाय आहे. आणि कवरिंग अबाउट 5 सेंटीमीटर पर मिनिट. एका मिनिटाला फक्त 5 सेंटीमीटर ते पुढं जातात. आणि कोणत्या मुवमेंटनं, ग्लायडिंग मुवमेंटनं. ग्लायडिंग अळी असते का नाही, ते लार्वा कशी ग्लाइड करते, किंवा आपण म्हणूया प्लेनेरिया सुद्धा ग्लायडिंग मुवमेंटनं जातात. ग्लायडिंग मुवमेंट, द मुवमेंट ऑफ अॅनिमल इज लाईक द ग्लायडिंग मुवमेंट ऑफ प्लेनेरियन. आता रेनी सीझनला बघा त्याचे हॅबिट काय आहे. हे सगळे हॅबिट बघतोय. हा, क्रिप्स व्हेरी स्लोली ही त्याची सवय आहे. व्हॅलिस्नेरियाच्या ठिकाणी राहणं ही त्याची सवय आहे. अँफिबियन असणं हे त्याचं नेचर आहे, सवय आहे. तसंच रेनी सीझनला पॉन्डच्या बाहेर येणं हे त्याचं हॅबिट आहे, सवय आहे. पायला कम्स आउट ऑफ दी पॉन्ड्स अँड मेक्स लॉंग टेरेस्टेरियल टूर्स. ओके, आता आपल्याला सुद्धा ते हे टॅक्झॉनॉमीच्या स्टडीसाठी झेडसाला जायचं आहे आकुर्डीला. ओके, झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तसं ते लॉंग टेरेस्टेरियल काय करतात, टूर करतात. थस रेस्पायरिंग एअर डिरेक्टली. त्यामुळं कधी कधी ते पॉन्डच्या बाहेर येतात त्यावेळेला ते एरियल रेस्पिरेशन सुद्धा करतात. म्हणजे गिल्सनं ते अक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशन करू शकतात. रेनी सीझन मध्ये ते बाहेर सुद्धा येतात. पण ड्रॉट कंडिशनच्या वेळेला, दुष्काळाची कंडिशन, व्हेन देर इज नो, व्हेन देर इज हेवी रेनफॉल, व्हेन देर इज हेवी टेम्परेचर, व्हेन देर इज लो वॉटर स्केरसिटी, लो वॉटर, त्यावेळेला ते डॉर्मंट कंडिशन मध्ये जातात. म्हणजे इट इज अ पिरियड ऑफ इनॅक्टिव्हिटी. ओके, अँड इट इज कॉल्ड एज एस्टिवेशन ऑर समर स्लीप. टू टाइप्स ऑफ यु नो हॅबिट्स आर देअर, लाईक एस्टिवेशन अँड hibernation. So hibernation is called as a winter sleep because these are the cold blooded organisms, so they cannot maintain their internal body temperature constant irrespective and regardless of the changes in the external atmosphere. Okay, but we and apes, birds, can maintain our internal body temperature as per the changes in external atmosphere. Is it clear? So during summer season, what happens due to the less amount of rainfall and high amount of temperature, what happens? In order to overcome this calamity or problem, they try to enter into the water to get themselves wet and to reduce this problem. Summer sleep, estivation tala mantat. And winter je vela jasa thandi vajayla lagli tar underground hono chi je habit ahe. Okay, te pala globe jase na apan kahi organism asat rodents vagere kiwa earthworms che vagere te kay kartat, बरो करतात. बरो म्हणजे दे गो बिलो दी सॉइल. ओके, डीप डाऊन इन अंडर दी ग्राउंड. त्यावेळेस त्याला हायबरनेशन म्हणतात. त्यावेळेला सुद्धा ते इनॅक्टिव्ह होतात. दे स्टॉप फीडिंग, दे स्टॉप रिप्रोडक्शन. ओके, दे स्टॉप दी सर्च ऑफ फूड अँड ऑल. ओके, फक्त इनॅक्टिव्ह राहतात. आणि जसा ड्रॉट कंडिशन ओपन होईल तशी ते काय करतात, परत बाहेर येतात रेनी सीझनच्या वेळेला जास्त करून. ओके, दीज आर देअर हॅबिट अँड हॅबिटॅट. ओके, आता शेल, एक्सटर्नल कॅरेक्टर आपल्याला शिकायचे. एक्सटर्नल कॅरेक्टर मध्ये पहिल्यांदा शिकायचं आहे शेल. ओके, पायलाचं शेल आपल्याला शिकायचं आहे. आतापर्यंत आता बघा, हॅबिट अँड हॅबिटॅट समजलं का बाबांना तुम्हाला? इज इट क्लिअर फॉर वन अँड ऑल? सिस्टमॅटिक पोझिशन, हॅबिट अँड हॅबिटॅट. 4 मिनिटं राहिलेले, 4 मिनिटांनंतर रिजॉईन करा सेम लिंक वर. चला बोला बोला. शेल बद्दल आपण माहिती घेणार आहोत. एक्सटर्नल कॅरेक्टर मध्ये जे परत 4 डिव्हिजन येणार आहेत ते आपण उद्या कंटिन्यू करूया. आता शेल घेऊया. समजलं का आतापर्यंतच? यस, नवनाथला समजलंय, तुषारला समजलंय, प्रतीकला समजलंय, कटकर वैशालीला समजलेलं आहे. ठीक आहे, आता बघूया आपण पुढं. दॅट इज एक्सटर्नल कॅरेक्टर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे वर्ण वरचं दिसतं आपल्याला. आता गोगल काय म्हटलं की पहिल्यांदा काय आठवलं, किंवा पायला ग्लोबचं म्हटलं की काय आठवेल, मला शेल आठवेल. बरोबर आहे. आता हे जे शेल आहे ना,
ते सुरुवातीला दिसतं, त्यामुळे एक्सटर्नल कॅरेक्टर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगोदर शेल बद्दलच समजून घ्यायचं आहे. ओके, तर आता मी थोडस काय करतो, याला मिनिमाइज करतो माझ्या व्हिडिओला. ओके, आणि हे इथं ठेवतो, समथिंग लाईक हिअर लाईक दिस. पहिला जो आहे पॉइंट शेलचा, इम्पॉर्टंटली शेल याचं टॉर्शन म्हणजे ज्याचं जे ट्विस्टिंग असतं ते कसं असतं बघा, युनिव्हॉल्व असतं, युनिलोक्युलर असतं, हे पॉइंट इथं महत्वाचे आहेत. युनिव्हॉल्व म्हणजे काय, ते अखंड आहे. युनिलोक्युलर म्हणजे काय, आतून एकच एम्प्टी स्पेस आहे, कॉमन स्पेस आहे. ओके, आता शेल ऑफ प्लाय पायला ग्लोबोजा ऍज इन दी अदर गॅस्ट्रोपोडा, जसं दुसऱ्या गॅस्ट्रोपोडामध्ये सारखं इथं जे आहे ना त्याचं कसं असतं शेल, युनिव्हॉल्व असतं अँड कॉइल्ड अराउंड अ सेंट्रल ऍक्सिस. सेंट्रल ऍक्सिसच्या अराउंडला हे कॉइल होतं इन अ राईट हँडेड स्पायरल. थांबा, याचं मला ट्रान्झिशन काढू दे, म्हणजे हे पळतंय पुढे पुढे. ओके, ऑन क्लिक करतो, कारण ऑन 7 सेकंदानंतर पळण्यासारखं केलं होतं मी हे. ठीक आहे, आता शेल ऑफ पाहिला, यामध्ये फर्स्ट आपल्याला बघायचं आहे युनिव्हॉल्व आहे म्हणजे वरून अखंड आहे सगळं, असं काय नाही जोडून जोड सुचर्स आहेत ना, ते जोडल्यासारखं दिसतं, पण युनिव्हॉल्व आहे. बट कॉइल्ड अराउंड अ सेंट्रल ऍक्सिस, एकच वाल्व आहे तो, आणि सेंट्रल ऍक्सिसच्या अराउंडला कॉइल आहे. कोणत्या पोझिशन, राईट हँडेड, डेक्स्ट्रल, डेक्स्ट्रल त्याला म्हणतात. तुम्ही केमच्या मध्ये डेक्स्ट्रल लिओ वगैरे शिकलेत, राईट हँडेड लेफ्ट हँडेड. ओके, तसं या पद्धतीने राईट हँडेड कॉइलिंग किंवा टॉर्शन असतं. टॉर्शन तुम्हाला एक सेपरेट पॉईंट सुद्धा शिकायचं आहे. द टॉप ऑफ द शेल इज द अपेक्स. ओके, वर दिसतंय का तुम्हाला लेबल अपेक्स, आपण तुम्हाला डायग्राम सुद्धा कशी ड्रॉ करायची तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, अॅनिमेशन विच इज फॉर्म्ड फर्स्ट अँड ग्रोथ ऑफ द शेल टेक्स प्लेस फ्रॉम इट. पहिल्यांदा बघा, जसं ते काय तुम्ही कैलास ते वरून त्यांचं काय झालेलं आहे, बांधकाम झालेलं आहे, बरोबर आहे का नाही, तेच आहे ना कैलास सर्व हे पर्वत नाही अजिंठा आणि वेरूळचं लेण्या. ओके, त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग आहे, ते टॉप टू बॉटम झालेलं आहे. तसं इथं द टॉप ऑफ शेल इज द अपेक्स विच इज फॉर्म्ड फर्स्ट, पहिल्यांदा हे तयार होतं, अँड ग्रोथ ऑफ द शेल अदर पार्ट ऑफ द शेल टेक्स प्लेस फ्रॉम इट. सो द अपेक्स कंटेन द स्मॉलेस्ट अँड द ओल्डेस्ट, दोन्ही वर्ड महत्वाचे आहेत, स्मॉलेस्ट अँड ओल्डेस्ट, हे सगळ्यात छोटा वाला पार्ट आहे अपेक्स. ओके, त्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तयार होणार बघा पेनल्टिमेट शेल कसा आहे, पेनल्टिमेट होरल कसं आहे, त्यानंतर त्याच्यानंतर होरल कसं आहे, त्याच्यानंतर होरल कसं आहे, मोठे मोठे होत जातात. त्यामुळे तो स्मॉलेस्ट आहे अपेक्स, जो टोक आहे त्याचं, शेलचं जे वरचं टीप आहे, शेलचं जे टोक आहे ते. ओके, आणि ओल्डेस्ट सुद्धा आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तयार होतो म्हणून ओल्डेस्ट आहे. ओके, एक मिनिट राहिलेला आहे, त्यानंतर जे आपण रिजॉईन करायचं लगेच 2.5 मिनिटात. आता बघा, बिलो दी अपेक्स इज अ स्पायर कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल सक्सेसिव्हली लार्जर होरल्स. जसं जसं पुढे जाईल तसं तसं होरल वाढतं. आता 2 नंबरचं बघा, 3 नंबरचं बघा, 4 नंबरचं बघा, पर 5 नंबरचं, अरे बापरे इथं एवढा मोठं झालेलं. सक्सेसिव्हली लार्जर होरल्स अँड कॉइल्स फॉलोड बाय पेनल्टिमेट होरल. ओके, आणि त्याच्यानंतर अपेक्स नंतर मोठा आहे, त्याच्यानंतर पेनल्टिमेट म्हणजे सेकंड लास्ट होरल आहे, आणि परत लार्जेस्ट होरल जे आहे त्याला बॉडी होरल म्हणायचं. हे जे बॉडी होरल आहे ना, त्याच्यावरती सुद्धा सुचर्स किंवा लाईन्स तुम्हाला दिसतात, राईट, विच एनक्लोजेस द मोस्ट ऑफ द बॉडी. त्याच्या आतमध्ये मेंटल कॅव्हिटी असते. ओके, हे महत्वाचे, मेंटल कॅव्हिटी मध्ये पॅलियल कॉम्प्लेक्स असते, पॅलियल कॉम्प्लेक्स मध्ये विसरल ऑर्गन्स असतात, विसरल ऑर्गन्स. ओके, ध्यानात घ्या. आता बघा इथं खाली, ओके, सो द डायग्राम बिलो ही ऑलरेडी शोईंग द फ्रंट व्ह्यू ऑफ द अॅनिमल आफ्टर रिमुव्हल ऑफ द शेल. ओके, शेल काढल्यानंतर आतलं कसं दिसतं बघा, पायला ग्लोबोजा. ओके, हे शेल नाही बरं का, हा विसरल मास आहे हा सगळा, विसरल मास, समजलं का, आणि हे त्याच्या हेड मधून बघा, हा हे मेंटल कॅव्हिटी आहे, आणि हे इथून हेड तुम्हाला दिसतंय बाहेर, आणि त्याचे टेंटॅकल्स, फर्स्ट टेंटॅकल आहे बघा, हा फर्स्ट टेंटॅकल आहे. ओके, हे जे आहे मोठं वालं ते सेकंड टेंटॅकल आहे. ओके, तर हे सुडोपोडियम, परत तिसरं सुद्धा टेंटॅकल आहे, त्याला सुडोपोडियम म्हणतात. हे राईट साईडचं सुडोपोडियम. ओके, आपल्या बाजूने जर बघितलं तर लेफ्ट साईडचं दिसतं, पण हे राईट साईडचं आहे, कारण असं बघायचंय आपल्याला अॅनिमलच्या दृष्टीनं. ओके, आणि लेफ्ट सुडोपोडियम सुद्धा यामध्ये आहे. ओके, हेड आणि आय. हे शेल काढल्यानंतर कसं दिसतं आतलं स्ट्रक्चर, ते इथं दाखवलेलं आहे, आणि ओपरक्युलम खाली दिसतंय बघा तुम्हाला, फूट त्याचं दिसतंय. ओके, त्याच्यावरती हे बघा असं त्याचं, अ लिव्हिंग अॅनिमल सीन फ्रॉम द व्हेंट्रल साईड शोईंग द इलॉन्गेटेड सायफन फॉर्म्ड बाय द लेफ्ट सुडोपोडियम. ओके,
हे सोल ऑफ फूट दिसतंय, तुमचा पायाचा तळवा असतो का नाही तसा पायाचा तळवा आहे त्याचे, हा सोल ऑफ फूट. आणि ओपरक्युलम आहे बघा हा, ओके, त्याचं माउथचं कव्हरिंग आणि टेंटॅकल्स वगैरे हित आता चांगले स्पष्ट. याची सुद्धा डायग्राम मी काढणार आहे, ओके, अॅनिमेटेड फॉर्म मध्ये, म्हणजे हळूहळू ती डायग्राम अशी पूर्ण होत जाणार, कळलं का नाही. आणि मग तुम्हाला ती डायग्राम कशी काढायची हे तुम्हाला समजणार, ओके. आता शेल ऑफ पायलामध्ये महत्वाचे पुढचे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला इथं समजणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, दी लाईन्स बिटवीन दी होरल्स, लाईन्स बघितले ना तुम्ही अशा रेगा 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 रेषा, त्या लाईन्सला म्हणायचं सूचर्स. काय म्हणायचं? सूचर्स. वन मिनिट, हा एक मिनिट, त्याला याला ट्रान्झिशन काढतो याच. ओके, स्क्रीन शेअरिंग स्टॉप झाली. पायला ग्लोबोजा सिस्टमॅटिक पोझिशन, ओके, आणि शेअर. हा चला, दिसतंय का आता तुम्हाला? ओके, नेक्स्ट स्लाइड आहे ही, द लाईन्स. हा स्क्रीन दिसते का रे बाबांना? एव्हीएफएस क्लिअर, एव्हीएफएस, एव्हीएफएस क्लिअर आहे का? ट्रान्झिशन याच ऑन माउस क्लिक करतो, 7 सेकंदाचं दिलं होतं ट्रान्झिशन. ओके फाईन, चला एबीएस दिसतंय सध्या, बरोबर आहे, ठीक आहे. चला आता पुढे यामध्ये बघूया आपण धिस वन. आता बघा, द लाईन्स बिटवीन द होरल्स आर कॉल्ड एज सूचर्स. इंटरनली दी ऑल दी होरल्स ऑफ द शेल आर फ्रीली कम्युनिकेटेड विथ वन अनदर. आता बाहेरून शेल अखंड दिसतं, आता आतून जे आहे ना, आतून शेलच्या आतून, तर ते एकमेकांशी असं फ्रीली कम्युनिकेट असतात, ओके. सच अ शेल इज कॉल्ड युनिलोक्युलर, ओके, याला युनिलोक्युलर म्हणतात. बॉडी होरलला लार्ज माउथ आहे, ओपनिंग आहे, ते तुम्ही बघितलेलं आहे. त्या माउथच्या मार्जिनला पेरिस्टोम म्हणतात. पेरिस्टोम, पेरी म्हणजे अराउंड, स्टोम म्हणजे माउथ, ओके. माउथच्या अराउंडला असलेला पार्ट म्हणजे मार्जिन ऑफ माउथ काय आहे? पेरी स्टोम. फ्रॉम विच द हेड अँड फूट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोट्र्यूड आउट. बाहेरच्या बाजूला असं प्रोट्र्यूड झालेलं असतं, ते बाहेर येतात. इज इट क्लिअर? हेड आणि फूट त्या लार्ज माउथच्या ओपनिंग मधून, ओपनिंग वगैरे तुम्ही मागच्या डायग्राम मध्ये बघितले आहेत. इथं महत्वाचं दाखवायचं तुम्हाला कॉलमेलला, ओके, हे जे कॉलमेलला आहे आतल्या बाजूनं जे असे कनेक्शन दिसतात, जसं बाहेरच्या बाजूनं सूचर्स आहेत, तसं आतल्या बाजूनं काय कॉलम लाईक कॉलमेला, ओके. व्हेन व्ह्यूड फ्रॉम व्हेंट्रल साइड विथ द पेरिस्टोम फेसिंग द ऑब्झर्वर, ज्यावेळेस पेरिस्टोम ऑब्झर्वरच्या समोर असं पेरिस्टोम फेस करतोय, असं जर व्हेंट्रल साइडने जर बघितलं तर माउथची पोझिशन कुठं आहे? कॉलमेलाच्या राईटला आहे, राईट अँगलला आहे, काटकोनात. समजलं का नाही? द शेल इज स्पायरली क्लॉकवाईज. शेल क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? क्लॉकवाईज. आणि पोझिशन कशी? राईट हँडेड. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, स्पायरली आहे आणि दोन गोष्टी महत्वाच्या काय? क्लॉकवाईज आणि राईट हँडेड. क्लॉकवाईज आणि राईट हँडेड, ओके, याचं टॉर्शन आहे. द आउटर मार्जिन ऑफ द माउथ इज कॉल्ड एज आउटर लिप अँड इनर मार्जिन जे आहे त्याला काय म्हणायचं? कॉलमेलार लिप ऑर इनर लिप, ओके. अशा दोन पद्धतीने डायग्राम मध्ये तुम्ही बघितलेलाच आहात. कॉलमेलार लिप सुद्धा दाखवलेलं आहे, आउटर लिप सुद्धा दाखवलेलं आहे. तर हे शेल बद्दल होते, ओके. 7 सेंटेन्सेस महत्वाचे याबद्दल, शेल बद्दल आपण बघितलेले आहेत. एक्स्टर्नल कॅरेक्टर्सला आपण स्टार्ट केलेला आहे. सिस्टमॅटिक पोझिशन हॅबिट हॅबिटेटला आपण संपवलेला आहे. आता एक्स्टर्नल कॅरेक्टर आपण स्टार्ट केलेलं आहे, शेल त्यातलं संपलेलं आहे. आता त्यानंतर सुरू होईल आता त्यामध्ये फूट आहे, विसरल मास आहे, पॅलियल कॉम्प्लेक्स आहे, ओके, त्यानंतर मेंटल कॅव्हिटी आहे, ओके. या सगळ्या गोष्टी, त्याचे जे डिव्हिजन आहेत ते तुम्ही एक्स्टर्नल कॅरेक्टरमध्ये उद्या शिकाल. आणि मग त्यावेळेस आपला पहिला पॉईंट संपेल. त्यानंतर पॅलियल कॉम्प्लेक्स आपण सुरू करूया द डे आफ्टर टुमॉरो. त्यानंतर सिस्टीम्स आहेत, मेजर क्वेश्चन्स त्यावरती असतील. तर त्यानंतर हा आपला टॉपिक संपेल. बायोकेमिस्ट्री आपण सायमल्टेनियसली साइड बाय साइड चालू ठेवतोच, ओके. सो इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन, क्वेरीज, डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स, कॉम्प्लिकेशन्स, ऑब्स्टॅकल्स, एनी काइंड ऑफ हिंड्रन्सेस व्हाइल अंडरस्टँडिंग द टॉपिक, फील फ्री टू आस्क. चला बोला. आता रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी अँड आय विल जस्ट कम्युनिकेट विथ यू अ बीट, ओके. जस्ट ट्राय टू कॉन्वर्स अँड रिस्पॉन्ड प्रॉपरली. Okay, so meet you tomorrow, see you tomorrow as per the time on the notification, okay. Tomorrow also most probably there will be 2 lectures, okay.
of mine, first and third, for the first and third paper, and then we shall discuss the rest of the things. So I am very much thankful for you to appear and to attend this lecture. Wait a minute after I complete this recording, okay, for 2 to 3 minutes, I will just discuss with you some important points. Thanks a lot, and have a very nice day ahead.